सोलापूर शहरामध्ये 4 वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुढेवार यांच्या काळामध्ये एक फार मोठं वादळ सोलापूर शहरामध्ये 4 वर्षापूर्वी झालं होतं। त्यावेळेला हजारो लोकांचे घर संसार उपयोगी सामान पत्रे शेड वगैरे असे वादळामध्ये पूर्ण तहशनहस झालं होतं। त्यावेळेला चंद्रकांत गुढेवार असताना महानगरपालिकेचे पदाधिकारी यांनी मिळून 5,000 रुपये आणि 10,000 रुपये 5,000 आणि 10,000 अशा दोन प्रकारच्या मदत जवळजवळ 7 कोटीपेक्षा जास्त सोलापूर शहरामधल्या जनतेला त्यावेळेला देण्यात आलं होतं। तर ह्याच अनुषंगानं सोलापूर महानगरपालिकेचे सध्याचे विद्यमान आयुक्त श्री दीपक तावरे साहेबांनी 4 वर्षाखालची फाईल काढून त्यांनी बघावी आणि तशाच पद्धतीनं काल मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलेलं की धान्य वाटप करायला काय अडचण नाही, तर अशाच पद्धतीचं धान्य वाटप करायचा निर्णय ह्याच आधारावर घ्यावा ही विनंती आपल्या माध्यमातून मी करीत आहे। त्यावेळेला ती फाईल चंद्रकांत गुढेवार साहेबांच्या काळामधली अजून सुद्धा महापालिकेमध्ये उपलब्ध आहे। सोलापूर शहर ही 70% कामगार वर्ग असणारं शहर आहे आणि हातावरचे पोट असणारे जवळजवळ 40%पेक्षा जास्त लोक हातावरचे पोट आहेत। 30% हे परमनंट कामगार आहे विविध कारखान्यामध्ये इकडं तिकडं। तर आमचं म्हणणं असं आहे की सोलापूर शहर ही 70% कामगारांचं शहर आहे, 30% बाकीचे गव्हर्नमेंट जॉब असतील, उद्योजक असतील, असे डॉक्टर असतील हे अशा पद्धतीचं आहे। परंतु आम्ही आमची भावना आहे की सध्याच्या विद्यमान महापौर आणि सध्याचे विद्यमान आयुक्तांनी ती फाईली अकाउंट ऑफिसला आहेत ती बघावं, त्या आधारावर काल मिटिंग झालेली आहे, त्याचाच आधार घेऊन सोलापूर शहरातल्या जनतेला धान्य वाटपाचा निर्णय या ठिकाणी घ्यावा ही नम्र विनंती आपल्या माध्यमातून करतो।